जिल्हाधिकारी कार्यालय आणि रणरागिणी फाउंडेशनच्या वतीने नवीन मतदार नोंदणी आणि शासकीय योजना वितरण। जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व रणरागिणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन मतदार नोंदणी व शासकीय योजना वितरण हिरावाडी रोड येथे करण्यात आले। आयोजक शरद काशीनाथ बोडके, जिल्हा समन्वयक मतदार नोंदणी आणि शासकीय योजना स्पेशल कॅम्प प्रमुख सोनाली शरद बोडके, अध्यक्ष रणरागिणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी या शासकीय योजना वितरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। रेशन कार्ड, नव मतदार नोंदणी, उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय महामंडळ ओबीसी, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, बाल संगोपन योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मौलाना आझाद, अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यासह विविध योजनांचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला। राज्य मुख्य निवडणूक आयोगाचे अपर सचिव श्रीकांत देशपांडे साहेब, नाशिकचे जिल्हा अधिकारी जलज शर्मा साहेब व भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे भारत सरकारचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण अण्णा रेंडके साहेब व आयोगाच्या माजी महाराष्ट्राच्या अध्यक्षा पल्लवीताई रेंडके, ॲडव्होकेट पल्लवीताई रेंडके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व रणरागिणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण नव मतदार नोंदणी व त्याचबरोबर वेगवेगळे शासकीय दाखले व योजना वितरणाचा कार्यक्रम आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन घेत आहोत। तत्पूर्वी आपण साईनगर हिरावाडी येथील एक 8 ते 10 दिवसापूर्वी आपण एक मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगमध्ये तेथील महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता आणि येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल का कशा पद्धती या बायका स्वयंभू झालेल्या आहेत। कॅमेरामॅन सोबत मी शरद बोडके, जिल्हा समन्वयक मतदार नोंदणी अभियान व वेगवेगळ्या योजना वितरण। रेणुका सचिन काजळे, मी MSW झालेली आहे आणि मी रणरागिणी फाउंडेशनमध्ये कोऑर्डिनेटरचं काम करते। माझं असं मत आहे की प्रत्येक महिलांनी धुणं भांडी आणि छोटे छोटे काम न करता, प्रत्येक शिकलेली असो किंवा लिटरेट असो किंवा इलिटरेट असो, तिने पुढे यायला पाहिजे आणि तिने सक्षम व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी बचत गट हे खूप चांगलं माध्यम आहे। तर मी सगळ्या नाशिक शहरातल्या ज्या बायका आहेत त्यांना आवाहन करीन की त्यांनी शरददादा बोडके यांचं संपर्क कार्यालय आहे हिरावाडीला रेशन बंद लॉन जवळ, तर त्यांनी यावं। इथे खूप योजना आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही इथे येऊन आमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं आहे, तुम्हाला सगळं मिळेल आणि आमच्याकडे भरपूर योजना आहे। तुम्ही म्हणता गव्हर्नमेंट काहीच देत नाही, पण चूक तुमची आहे, गव्हर्नमेंट खूप काही देतं पण तुम्ही त्याचा पाठपुरावा करत नाही। तर माझं म्हणणं आहे की महिलांनी फक्त कर्ज घेण्याचं एक साधन न पाहता, असा विचार न करता, महिलांनी एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे। जे बचत गटातून तुम्हाला लोन मिळतं ते उद्योग उभारणीसाठी असतं, तर तुम्ही छोटासा का होईना तुम्ही तुमचा व्यवसाय त्या बेसवर चालू करायला पाहिजे। माझ्या आई म्हणजे तिथे अध्यक्ष आहे तिथे। पहिले माझ्या मम्मीने 10,000 PM स्वनिधीचं लोन ते घेतलं, त्याच्यानंतर ते फेडल्यानंतर 20,000 घेतलं। त्यानंतर आम्ही बचत गट तयार केला आणि पाटील सरांनी, शरद भाऊ बोडके सर यांनी आम्हाला 1.5 लाखाचं लोन मिळवून दिलं आणि आमच्या खात्यात ते पैसे जमा झाले आणि त्याच्यामध्ये आम्ही व्यवसाय पण सुरू केला। काही बायका कोड्या पापडचं केलंय, खाईंचा भाजीपाला आहे, काहींचं आमचं म्हणजे मम्मीचं स्वतःचं दुकान आहे। त्याच्यामध्ये असं सगळं आम्ही ठरवून घेतलेलं आहे बायकांनी। आता आमची बचत पण झाली बायची बचत गटाची, आमच्या आता अकाउंटला समजा साचवलेले पैसे 60 ते 70 हजार आमची बचत झाली, आम्हाला ते लोन पण भेटलं आहे। आता आमची ती प्रोसेस चालू आहे आणि बचत गट पूर्ण आमचं कायमस्वरूपी पुढे राहणार चालू। वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक।